नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पगडी मेकर यादव चॅनलमध्ये। मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं, आपले जे मोल्ड असतात ना, आता हा एक संभाजी महाराजांच्या जिरेटोपचा मोल्ड आहे आणि हा मोल्ड पा असा वाकडा तिकडा झालेला आहे आणि असा बसता नाही, असा व्यवस्थित बसत नाहीये। तर काय असतं आता अशा वेळी जे शेप बदलतो ना आपण मोल्डचे, तर त्या मोल्डचे शेप म्हणजे आपल्या डोक्याच्या आकाराप्रमाणे करून घेण्यासाठी आपण मोल्डला तार लावत असतो। तर ती तार कशी लावायची ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हे पहा, हा मोल्ड आहे आणि हा असा खालून जर तुम्ही पाहिलात तर याचा असा आकार जो आहे हा वेडा वाकडा आकार झालेला आहे, गोल, पूर्ण गोल नाहीये किंवा अंडाकृतीही नाहीये। तर हा शेप जो आहे डोक्याचा, जिथं आपण डोक्यात घालतो तो परफेक्ट जसा आकार आहे तसाच्या तसा राहावा आणि तो आकार व्यवस्थित करून घेण्यासाठी आपण त्याला तार लावणार आहोत। हे पाहिजे तार आहे, तार आता दिसते की नाही व्हिडिओत माहित नाही। हा, ही तार जी आहे ही अशी एकात एक घालून म्हणजे अशी गुंडाळून ती आपण मोल्डच्या आतमध्ये टाकून आहोत। तार आतूनही लावता येते आणि बाहेरूनही लावता येते। तर पुणेरी पगडी झालं, पेशवाई पगडी झालं, अशा वेळेला आपण आतून तार लावतो आणि इतर ज्या पगड्या असतात त्याला बाहेरून तार लावतो। ते पाहिजे असं गुंडाळून घ्यायचं आणि नंतर याच्या आतमध्ये आपण तार लावणार आहोत। हे पाहिजे अशी, मला वाटतं या मोल्डला आपण बाहेरूनच तार लावावी, नाही आतून लाव, तार आतमध्ये टाकायची याच्या। हे पहा, अशी किनारीला पकडायची, पूर्ण तार आधीच आत टाकून घ्या म्हणजे परत काढायला हे होत नाही। हे पहा, आणि सरळ सुई दोऱ्याने शिवून टाकायची, गाठ मारायची। आणि सरळ सरळ जसं अस्तरला आपण दोरा हे करतो, लावतो, टाके घालतो, त्याप्रमाणे धाव दोरा किंवा काय म्हणतात त्याला, धाव दोरा म्हणतात किंवा हात शिलाईचे टाके जे असतात वरून खालून वरून खालून अशा प्रकारे टाके मारून तार आपल्याला बसवायचे असते। बाकी तार बसवण्याचा उद्देश हा मोल्डला पण मजबूत, बाकी तार लावायचा उद्देश हा असतो की आपला मोल्ड जो आहे तो बऱ्याच वेळा घाम वगैरे लागून पगडीचा आकार बदलायची शक्यता असते, ते जसेच्या तसे राहावं म्हणून आपण ही तार टाकत असतो। जसे आपण मोल्डला तार टाकतो तसंच फेटे बनवताना जे आपण पुठ्ठ्याचा आकार बनवतो त्यालाही आपण तार लावून घेत असतो आणि पुठ्ठ्याचा आकार बदलून येणार। हे पाहिजे मोल्डला तार लावली, लावून घेतोय मी आता। हा कमळाच्या आकारापर्यंत आलेला आहे,
शकते पण. तर अशा प्रकारे पूर्ण टाके मारून ते आपण मोडला तार लावायचे असते. तार लावल्यानंतर जसा आपल्या डोक्याची गोलाई आहे त्याप्रमाणे ते एकदा सेट करून ठेवलं की परत तो आकार बदलत नाही. हे पहा. तर मित्रांनो, लक्षात आलं असेल आपल्या की मोडला तार कशी लावायची. आता तार दाव लावून झाल्यानंतर मग आपण पगडीचं पुढचं काम करत असतो. तर या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला तार लावायचीच दाखवायची होती, कारण बऱ्याच वेळा असं लोकांनी मला विचारलं की तुम्ही मोलचे आमचे आकार बदलतात काय होतात, किंवा ते खालचं वाकडं तिकडं होतं, तर ते वाकडं तिकडं निघावं म्हणून हे अशी आपण खालनं तार लावून घ्यायची. आणि तार लावून झाल्यानंतर एकदा असं डोक्यामध्ये घालून हा जसा आपण शेप देऊ की तार तसाच्या तसा शेप हा पगडीचा कायम ठेवतो. ओके, लक्षात आलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.